बातमी आहे नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या झेंडेपार इथे सेहेई सेक्टरात लोहखनिज प्रकल्प सुरू केला जातोय आणि या प्रकल्पाच्या पर्यावरण संदर्भातल्या परवानगीसाठी शासनानं आज गडचिरोलीमध्ये जनसुनावणीचं आयोजन केलं आहे हा प्रकल्प सेहेचाळीस सेक्टरमध्ये म्हणजे तुलनेनं छोटा असून यात एकही गाव विस्थापित होणार नाही असं सा सांगितलं जात आहे सोबतच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे या प्रकल्पाचा स्थानिकांना फायदा होईल असं प्रकल्प संचालकांकडनं वेळोवेळी सांगितलं जात आहे संचालकांचं या संदर्भातलं म्हणणं काय जाणून घेतलंय तुषार कोहळे यांनी अनुज अग्रवाल आहे प्रकल्पधारक आहे आपण त्यांना विचारूया क्या विशेषता इस प्रकल्प की और गडचिरोली जिल्ह्यू की इसका कितना फायदा आपको लगता है सर ये प्रकल्प लो खनिज का है छियालीस हेक्टेयर में है साहब बहुत ही छोटा सा प्रकल्प है और यहाँ के स्थानिक लोगों को ही ज़्यादा से ज़्यादा रोज़गार मिलेगा जो आसपास के लोगों को मिलेगा बाकी इसके अलावा हम शैक्षणिक पायाभूत और जो आरोग्य हेतु जो भी कार्य रहेगा वो भी हम करेंगे साहब और हमारा मेन उद्देश्य यही है कि वहाँ की जो युवा है जो रोजगार बेरोजगार हैं उनको ज़्यादा से ज़्यादा काम मिले ऐसा ही हमारा विचार है साहब इसमें ना तो ज़्यादा भूमि की ज़रूरत है साहब और ना ही किसी को विस्थापित किया जाएगा ये प्रकल्प गढ़चूल्हे में चालू होने से क्या फ़ायदा होगा इकोनॉमी को वाकई सर देखिए जो गवर्नमेंट को जो फायदा होगा रॉयल्टी के मान वो तो है ही सर बाकी लोगों को रोजगार मिलेगी बाकी हम वहाँ शैक्षणिक संस्था की व्यवस्था करेंगे साहब आणि याच प्रकल्पासंदर्भातली जनसुनावणी आज पार पडणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट